नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, या जिल्ह्यातील 133 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3,43,000 शेतकऱ्यांना अनुदान वाटप। 133 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हे दिले आहे। 3,43,000 शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप झाले आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती सांगतो, हे अनुदान कोणाला भेटले आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे भविष्यात नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा, 133 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3,43,000 शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप झालेले आहे। चला तर तो कोणता जिल्हा आहे बघूया। तर बघा मित्रांनो, अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा लागली होती, त्यात ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली, त्यामुळे मदत दिवाळीपूर्व की नंतर असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित केला जात होता। मात्र शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दीपावली गोड करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ही वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या। तर बघा मित्रांनो, अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा लागली होती, ऐन दीपावलीच्या काळात मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली, पण त्यामुळे मदत दिवाळीपूर्वी की नंतर असा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला होता, पण शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दीपावली गोड करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहे। तर अधिक माहिती अशी की बघा मित्रांनो, 133 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3,43,000 शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केले आहे। चला तर ते जिल्हा बघूया। तर बघा, उस्मानाबाद तालुक्यातील 41,460 शेतकऱ्यांना 28,43,50,000 रुपये, तुळजापूर 62,077 शेतकऱ्यांना 35,35,99,000 रुपये, उमरगा 50,490 शेतकऱ्यांना 20,34,60,000 रुपये, लोहरा 25,692 शेतकऱ्यांना 15,23,22,000 रुपये, भूम 51,512 शेतकऱ्यांना 10,78,26,000 रुपये, परंडा 36,451 शेतकऱ्यांना 13,09,14,000 रुपये, कळंब तालुक्यातील 20,340 शेतकऱ्यांना 5,81,20,000 रुपये, तर वाशी तालुक्यातील 25,192 शेतकऱ्यांना 4,78,34,000 रुपयाची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, जिल्ह्यात आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे। उरित रक्कम ही वर्ग करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाला दिल्या आहेत। जरी काही त्रुटी असली तरी रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे। दिवाळीपूर्वी हे काम करण्याचे आवाहन झाल्याने समाधान आहे। कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या उस्मानाबाद या जिल्ह्यात 133 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 3,43,000 शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।